लॉकडाऊन संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असले तरी तूर्तास राज्यात लॉकडाऊन लागू करायचा नाही, त्याऐवजी निर्बंध आणखी कठोर करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत टास्क फोर्सचे तज्ज्ञ आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल तासभर या संदर्भात चर्चा सुरू होती. या चर्चेअंती तूर्तास राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचा निष्कर्ष निघालाय. मात्र लॉकडाऊनऐवजी कोरोना निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचं एकमत झाल्याची माहिती आहे. आता या बैठकीतील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. त्यानंतर आज रात्रीपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधासंदर्भात नियमावली जारी करू शकण्यात येते. निर्बंधामध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊनचा पर्याय निकालात निघाल्यानं राज्यातील नोकरदार, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना तूर्तास तरी मोठा दिलासा मिळाला. लॉकडाऊन लावल्यास राज्याचं अर्थचक्र थांबू शकतं. राज्य सरकार हा धोका पत्करायला तयार नाही, त्यामुळे सरकार अजूनही लॉकडाऊन न करण्यावर ठाम असल्याचं समजतंय. संख्या वाढत गेली तर आपल्याला लॉकडाऊन ही शब्द आता कुठेही प्रयोग करायचा नाही, किंवा त्याला स्ट्रिक्ट ज्याला म्हणतो आपण 100% बंद वगैरे हा विषय करण्याची आज तरी सध्याची आवश्यकता निश्चित प्रकारे नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी ऑगमेंटेड रेस्ट्रिक्शन्सचा अर्थ असा की आता आपल्याला काही नॉन एसेन्शियल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पुढे आपण दररोजची संख्या तपासून मग आपल्याला लक्षात येईल की नॉन एसेन्शियल ॲक्टिव्हिटीज म्हणजे ज्याची गरज नाही आहे, ज्याची एसेन्शियल म्हणजे ज्याची गरज आहे आणि नॉन एसेन्शियल म्हणजे ज्याची आज म्हणजे त्याच्यामुळे काही थांबत नाही काम. तर अशा पद्धतीच्या काही ॲक्टिव्हिटीज स्लोली का होत नाही मग आपल्याला त्याला कुठे थांबवता येईल का? कारण शेवटी जर आपल्याला या व्हायरसला कंटेन करायचं असेल, कंट्रोल करायचं असेल, थांबवायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत गर्दी थांबवणं हाच महत्त्वाचा भाग आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं म्हणणं आहे की आमच्याजवळ व्हॅक्सिन उपलब्ध आहेत, आम्हाला आणि सगळे लोक आम्ही आमचे स्वखर्चानीसुद्धा करायला तयार आहोत. परंतु आत्ता सध्याचा नियम असा आहे की गव्हर्नमेंटच्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन करणं अपेक्षित आहे. तर असा आम्ही असा निर्णय घेतला की पहिला निर्णय की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना वॅक्सिनेशन करून देण्याची परवानगी द्यावी आणि त्या दृष्टिकोनातूनचा तो निर्णय निश्चित प्रकारे झालेला आहे. आई भवानीचा गजर म्हणजे हिंदू महिलांची बदनामी करणारं टेलिग्राम चॅनल ब्लॉक करण्यात आलं. एकीकडे बुल्लीबाईचा वाद सुरू असताना अशाच पद्धतीनं हिंदू महिलांची बदनामी करणारं एक चॅनल टेलिग्रामवर होतं. हिंदू महिलांचे फोटो यावर आक्षेपार्ह पद्धतीनं दाखवण्यात आले होते. अखेर चॅनल आता ब्लॉक करण्यात आले. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.